पिंपळेकर सेनेच्या वतीने शेतकरी शेतमजूर सुशिक्षित बेरोजगार गायरान धारक यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठवाडा महासचिव अण्णासाहेब चित्तेकर, पश्चिम जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहुळकर, पूर्व जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाने, जिल्हा महासचिव चंद्रकांत खरात, जिल्हा संघटक मच्छिंद्र अप्पा खरात, जिल्हा उपाध्यक्ष अरुण म्हस्के, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष समानंद खरात, तालुका अध्यक्ष भीमराज खरात, युवा जिल्हाध्यक्ष राहुल उगडे, ॲडव्होकेट मदन पंडित, नवनाथ ठोके, कैलास उगडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कमलबाई जोगदंड, कांताबाई बोर्डे, मथुराबाई मोरे, इतर अनेक कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहोत. या आंदोलनामध्ये जालना जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष वावळकर, दिनेश आत्माने, चंद्रकांत खरात, मच्छिंद्र अप्पा खरात, राहुल खरात, तसेच आमच्या माता भगिनी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात आज या कार्यक्रमाला आलेले आहेत. आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे की जो वन विभाग आणि महसूल विभागाने जो चेअर काढलेला आहे तो या तात्काळ रद्द करून कास्तकरांच्या नावे या जमिनी झाल्या पाहिजेत. दुसरा विषय आमचा असा आहे की सामाजिक न्याय विभागाला प्रत्येक वर्षी खूप मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो, परंतु हा त्यांच्या कल्याणासाठी निधी वापरला जात नाही. हा निधी इतरत्र वळविला जातो आणि आमचे शिकणारे तरुण असतील, आमचे काही महिला भगिनी असतील, आमचे काही सुशिक्षित बेरोजगार तरुण असतील, अनुसूचित जाती जमातीचे काही विद्यार्थी असतील, यांना न्याय मिळत नाही. म्हणून हा निधी इतरत्र न वळवता हा निधी फक्त आणि फक्त त्यांच्या कल्याणासाठीच वापरावा. आणि तिसरी मागणी आमची अशी आहे की जो शेतकरी आहे अतिवृष्टीमुळं संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे, म्हणून त्यांच्या खात्यामध्ये सरसकट या महाराष्ट्र शासनाने एकरी 50,000 रुपये द्यावेत. आणि त्याचबरोबर शेतमजुराच्या सुद्धा हाताला काम नाही, त्यांच्यासुद्धा खात्यात महाराष्ट्र शासनाने 15,000 रुपये टाकले पाहिजेत. त्यानंतर रमाई घरकुलांना जे 1,00,000 रुपये